म्हाडा भरती, भूमि अभिलेख विभाग भरती आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली भूगोल संकीर्ण माहिती भाग एक। महाराष्ट्रात बोली भाषा। कोकणातील मालवणी, खानदेशातील अहिराणी, पश्चिम विदर्भातील वराडी भाषा, पूर्व विदर्भातील झाडी भाषा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मावळी। महाराष्ट्रातील जलदुर्ग, रायगड जिल्ह्यातील खांदेरी उंदेरी, मुरुड जिल्हा रायगड येथील जंजिरा, रायगड जिल्ह्यातील कासा किल्ला, रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला। महाराष्ट्रातील प्रमुख समुद्रतटीय किल्ले, पालघर जिल्ह्यातील अर्नाळा, पालघर जिल्ह्यातीलच वसई, रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी, रायगड जिल्ह्यातील चौल, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रतनगड। महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे। महाराष्ट्रात एकूण 47 प्रमुख बंदरे आहेत, त्यांची फक्त नावे या ठिकाणी दिलेली आहेत। डहाणू, नागाव, निवती, नवापूर, तारापूर, अर्नाळा, जैनपूर, निवारी, वरोडा, ठाणे, ट्रॉम्बे, मनोरी, भिवंडी, केळशी, पनवेल, एलिफंटा, अलिबाग, बानकोट, उत्तन, थळ रेवस, कारंजा, हरणे, राजापूर, दाभोळ, मालवण, रेडी, कुंभार, कियात, पानशेत, बोरिया, देवगड, मंदाड, पूर्णगड, भगवती, पाली, मांडवा, बांद्रा, माहीम, वर्सोवा, कल्याण, सातपाटी बेसिन, आजरा, रत्नागिरी, विजयदुर्ग, जयगड, श्रीवर्धन आणि रेवदंडा। महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे। या ठिकाणी आपण शिखराचे नाव, त्याची उंची मीटरमध्ये, ते शिखर कोणत्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहे हे पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे आणि हे कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे। त्याखालोखाल सालेर हे शिखर आहे, ज्याची उंची 1567 मीटर आहे, हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये आहे। महाबळेश्वर शिखर, ज्याची उंची 1438 आहे, महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील तालुका आहे। हरिश्चंद्रगड, उंची 1424 मीटर, जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले। सप्तशृंगी, उंची 1416 मीटर, हे नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्यातील आहे। तोरणा, पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यातील हे शिखर आहे आणि याची उंची 1404 मीटर आहे। राजगड, उंची 1376, जिल्हा पुणे। रायरेश्वर, उंची 1337 मीटर, जिल्हा पुणे। अस्तंबा, उंची 1325 मीटर, तालुका अक्राणी, जिल्हा नंदुरबार। त्र्यंबकेश्वर, उंची 1304 मीटर, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। शिखराचे नाव तौला, उंची 1231 मीटर, जिल्हा नाशिक। बैराट, उंची 1177 मीटर, जिल्हा अमरावती। आणि हनुमान, उंची 1063 मीटर,
जिल्हा धुळे। उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमाने लागणारे घाट, थळ घाट ज्याला कसरा घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते, हा घाट मुंबई नाशिक या महामार्गावरती आहे। माळशेज घाट हा ठाणे अहमदनगर या महामार्गावरती आहे। बोरघाट ज्याला खंडाळा घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते, हा घाट मुंबई पुणे महामार्गावरती आहे। वरंदा घाट भोर महाड मार्गावरती आहे। खंबाटकी घाट पुणे सातारा महामार्गावरती आहे। पसरनी घाट वाई महाबळेश्वर मार्गावरती आहे। आंबेनळी घाट महाबळेश्वर महाड महामार्गावरती आहे। कुंभार्ली घाट कराड चिपळूण महामार्गावरती आहे। आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरती आहे। फोंडा घाट कोल्हापूर पणजी महामार्गावरती आहे। हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ महामार्गावरती आहे। आणि आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी महामार्गावरती आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समधून अवश्य पाठवा। अशाच पद्धतीने आपण सर्व विषयांची संकीर्ण माहिती छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेची झटपट तयारी आपल्याला करता येईल। धन्यवाद।